विनंती करतो की आपल्या शुभस्त या खेळाडूला सन्मानित करायचं आहे काय जबरदस्त मॅच काय जबरदस्त गोलंदाजी अर्जुन वेदी ठरलं या सामन्यातील मॅन द मॅच चला खेळाडूंना विनंती विनंती आहे चला आपण सांगितलं हा तर या कामोठे जे म्हणणार कामोठे आणि शिवशंभू कामोठे या दोन्ही संघनायकांना विनंती करतो की आपण देखील नाणेफेकीसाठी यायचं आहे चला दोन्ही संघाचे संघनायक या आपण कॉमेटरी कॉइन बॉक्समध्ये या ठिकाणी यायचं आहे टॉस बॉक्समध्ये या ठिकाणी यायचंय सर अगदी काही वेळेत तर दुसऱ्या फेरीतील ही जवळपास शेवटची आणि अंतिम लढत या ठिकाणी खेळवण खेळवतोय आपण या, या दोन्ही संघनायक शिवशंभू कामोठा आणि जय मल्हार कामोठा चला जय मल्हार कामुठा आपण उपस्थित आहात का जय मल्हार कामोठे या या संदीपची भगत या आपण आपल्या शिबस्ते चला या ठिकाणी रामदास मानवर कोयंदेसा आहे आपण आपण देखील पाहू शकता स्क्रीनवरती दोन्ही संघनायक ना एक संदीप भगत तत्नंतर आपण व्यासपीठावरती आपाची घुटुकडे संदीपची महात्रे रामदास महानवर निशान निशूला देखील पाहतोय तर पहिलवान नितीन कुमार कुंकाले यांना देखील पाहतोय टॉस टू बिन यस टॉस कोणी जिंकलाय जय मल्हार कामुठे या संघानं नाणेपिके जिंकले जो काय निर्णय असेल त्याच्यावरती लगेच अंमलबजावणी करायची आहे नाव बॅक टू क्रिकेट पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया जिथे आपल्याला आवाज ऐकायला मिळेल आमचे गुरुवर्गीय प्रवीण अर्जुनी सर यांच्या समवेत धन्यवाद आमच्या मंचावरती उपस्थित तमाम सन्माननीय पाहुण्यांचं तमाम क्रिकेट खेळाडूंचं आणि उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं मी प्रवीण अर्जुने या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करतो घेऊन चालतोय आपल्या सगळ्यांना मैदानाच्या दिशेनं जिथं सामना रंगतोय दोनही कांबोटे विभागातून या स्पर्धेमध्ये दाखल झालेले संघ खरं तर कळंबोली विभाग असो कांबोटे विभाग असो पनवेल विधानसभा असो या सर्व क्षेत्रातून अगदी छोट्यातल्या छोट्या गावापासून ते मोठ्यातल्या मोठ्या शहरापर्यंत सर्व खेळाडूंचा समावेश फक्त तब्बल दोनशेपेक्षाही जास्त संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाले आहेत एक भव्य दिव्य स्पर्धा अर्थात नमो चषक दोन हजार चोवीस पहिल्या चेंडूवरती इथे मात्र स्वागत सौकारानं केलं जात आहे चेंडू टू बाउन्स एन टू द फेन्स चार धाबा चौकार तर चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय चौकाराने सुरुवात केली स्वागत वेलकम टू द क्रीज सांगणार आहात चौकार खर तर दोनही फलंदाज आक्रमक शैलीचे आणि दोनही फलंदाज मात्र आक्रमक मनसुबे घेऊन मैदानाच्या आतमध्ये झाले दाखल यावेळेला खोलवर प्रतिचा चेडू होता मनगडाच्या साह्यानं चेडू वळवलाय क्षेत्रक्षक so, चेड्डूवरती येणार उचलणार फेकणार पुरेसा अवधी धुनही फलंदाजांना धावा मात्र एकवटल्या गेल्या दोन आणि या दोन धाब्यांच्या बरोबरीनं संघ घेतोय एक उंच भरारी धावा धावा फलकावरती येत आहेत सहा धाबा आघाडीचं षटक हाताळलं जात आहे गोलंदाज आहे रोशन पाटील रोशन पाटील आणि त्याचा सामना करण्यासाठी तन्मय पाटील आणि विशाल पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये यावेळेला पुनरागमनाची अपेक्षा होती आणि ते पुनरागमन मात्र पाहायला मिळतंय किंचित उजव्या बाहेर चेडूचा मारा केला गेलाय आणि तिथून मात्र फलंदाजाला केलाय निरुत्तर पहिल्या चेडूवरती चौकार लगावल्यानंतर मनसुबे उत या ठिकाणी मोठे पाहायला मिळाले स्ट्राईक इंगेंडचा फलंदाज मात्र तन्माय पाटील यावेळेला जागा बनवून पॉईंटच्या डोक्यावरून चेडू क्लिअर कराय कमारीचा टायमिंग आहे चेडू थांबणार नाहीये गोळीच्या वेगानं येतोय आणखीन एक दर्जेदार चौकार

क्रिकेटची खमंग मेजवानी पुन्हा एकदा खोलावर प्रतिर्थ चेडू लेनचे चेडू सातत्यानं हाताळले जात आहेत परंतु गोलंदाजीमध्ये काही वेळेला शॉर्ट ऑफ लेन गोलंदाजी पाहायला मिळते काही वेळेला डाव्या एस टीवरती चे, भरकटणारे चेडू पाहायला मिळत आहेत आणि ज्या ज्या वेळेला चांगले चेंडू येत आहेत ना या दोनही फलंदाज मात्र सिंगलवरती विश्वास दर्शवला पाहायला मिळाले आणि ज्या वेळेला खराब चेडू येत आहेत त्यावेळेला मात्र एक कॅल्क्युलेटेड क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते यावेळेस बॉलर्स बॅक ड्राईव्ह खरं तर चेंडू अडवड अपेक्षित होतं अशा प्रकारचे चेंडू आडवड आव्हान असतं ते आव्हान मात्र या ठिकाणी राखलं गेलंय चेंडू अडवलाय स्वरूपाची चे धाव धाव फलकावर येते पंचांचा षटक समाप्तीचा होतो इशारा आणि पहिल्या षटकाच्या समाप्त्या धावा धाव फलकावरती बारा धाव अपनी धरती राज छत्रपती शिवाजी काय हिंदू स्वराज पर्यंत सर्वांच्या उठांवरती फक्त एकच नाव आहे जय श्रीराम जय श्रीराम आणि जय श्रीराम या ठिकाणी पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं वळूया उजव्याशी बाहेरचा चेंडू आहे स्लॅश करण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटचा अपेक्षित संपर्क होत नाहीये इथे मात्र गोलंदाजीमध्ये पुनरागमनाची गरज आहे कारण पहिल्या षटकात हाताळलं गेला तर धावा धावफलकावरती फलकावरती बारा तीन षटकांची ही लढत असेल वैयक्तिक स्पेलमधील पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाज चंद्रकांत शिनारे यावेळेला मात्र अकोट टप्प्याचा चेडू होता बॅकफुटला गेले बॉडी वेट ट्रान्सफर केला ऑन साईड रिजन मध्ये डीपमध्ये प्रोटेक्शन आहे तर क्षेत्ररचनाचे निर्बंध शेतकरी करण्यात आले आणि या अनुषंगाने मात्र क्षेत्रक्षण विखुरलेलं पाच क्षेत्रक्षक ऑन साईडला चार क्षेत्रक्षक ऑफ साईडला या विवरचनेमधून गोलंदाजी करत असताना गोलंदाज चंद्रकांत शिनारे द विकेट त्यावेळेला पावलांचा वापर केलाय जोरकस फटका एलिव्हेशन नाही आहे सेफ लँडिंग पाहायला मिळते आहे जोपर्यंत चेडूची उचल होईल मैदान मोठं आहे आणि या मैदानावरती तिसऱ्या धावेसाठीचा सा केला जातोय प्रयत्न तिसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाते आणि ओव्हर थ्रोच्या माध्यमातून बॅकअप त्या ठिकाणी नाही आहे पाहुयात पंचांचा काय इशारा येतोय एकूण धावा आल्या आहेत या चेंडूवरती चार धावा येस पंचांचा देखील या ठिकाणी दुजारा येतोय तिसरे पंच या ठिकाणी नक्कीच आमच्या समवेत जोडले जातील दोन मुख्य पंच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात खरंतर एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आपण या ठिकाणी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज यावेळेला पावलांचा वापर डाऊन द दा ट्रॅक येऊन चेंडू बाड्याचा प्रयत्न चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे डॉट बॉल एव्हरी डॉट बॉल पुट्स प्रेशर ऑन द बॅट्समन येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू हा फलंदाजावरती दबाव निर्माण करणारा चेंडू असेल यावेळेला मात्र औट साईड द ऑप्शनचा चेडू होता हलक्या हातानं चेडू चॉप केला आहे पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये अगदी थर्टी आर्ड सर्कलला क्षेत्ररक्षण आपल्याला या ठिकाणी सजवलेला पाहायला मिळत आहे दोन षटकांचा वाजवी केस संपलाय आणि दोन षटकांच्या चे समाप्ती अखेर धावा मात्र धाव फलकावरती दोनही आघाडीचे फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये साबूत आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय प्रतिषटक साडे दहाच्या सरासरीनं एकवीस धावा धावफलकावर तर दोन षटकांचा वाजवी खेळी या ठिकाणी समाप्त झालाय साडे दहाच्या सरासरीने एकवीस धबा दाव फलकावरती आल्या आहेत अंतिम षटकामध्ये हल्ला बोल होणार आक्रमण होणार प्रतिहल्ला होणार आणि तो प्रतिहल्ला कशा पद्धतीने हँडल केला जाणार गोलंदाजीच्या जा बोल्यावरती आपल्या वैयक्तिक स्पेल मधील पहिलं आणि सांघिक ती तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज संघ नाही विश्वास खरं तर दर्शवलाय आणि त्या विश्वासाला विश्वासार्थ गोलंदाजी तिसऱ्या षटकामध्ये होणार का दोनही कांबोडा विभागातून बिलॉंग करणार आहे संघ एकीकडे जर आपण पाहिला तर लोकनेते रामशेत ठाकूर कांबोटे आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र अरे द इलेव्हन पाटनोली पाटनोली हे दोन संघ मात्र एकमेकांच्या समोर आपल्याला पाहायला मिळत आहेत यावेळेला अंतिम षटक घेऊन गोलंदाज लेग पंचांचा इशारा इट्स अ नो बॉल डायरेक्ट हिट देखील पाहायला मिळत आहे पंचांचा इशारा येस आकाशाकडे आणि फलंदाज मात्र बॅक टू द तर या ठिकाणी मात्र पार्टनरशिप ब्रेक करण्यामध्ये यश आलं आहे खरं तर नो चेडू होता ज्या नो चेडूला संबोधलं गेलं त्यानंतर मात्र धावबाच्या स्वरूपामध्ये पहिली विकेट आली विकेट येणं गरजेचं होतं आणि जो धावागतीचा वाढता आले काय पहिल्या दोन षटकांमध्ये साडे दहाच्या सरासरीनं एकवीस धावा धावपलकावरती आल्या होत्या आणि तिथून मात्र या पार्टनरशिपला फोडणं ही कोंडी फोडणं गरजेचं होतं ती कोंडी मात्र फोडली गेली धावबाच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाला यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता पिचिंग जर आपण पाहिली तर हाफ वे मार्क पिचिंग परंतु त्याचा फारसा फायदा उचलू शकले नाहीत पंच आमच्या दिशेने वळतात लेक बायचा इशारा होतोय तर फ्री हिटचा हा चेंडू होता आणि या चेंडूवरती मोठा फटका येणं अपेक्षित होता कुठेतरी तिसऱ्या षटकामध्ये संघ थोडासा बॅकफूटवरती जाताना आपल्याला पाहायला मिळतोय धाबांचा विचार केला तर या एकेरी स्वरूपाच्या धाबेनं संघ मात्र पुढे सरसावत असताना तेवीस हवा धाव फलकावर ट्वेंटी थ्री रन्स ऑन द बोर्ड तर ट्वेंटी थ्री रन्स ऑन द बोर्ड तेवीस सवा धाव फलकावरती आले आहेत अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे याही वेळेला फुल टॉस चेडू कन्वर्ट करता आला नाहीये प्रॉपर टायमिंग नाही आहे रक्षक चेडू जज करतायत आणि फलंदाजाला मात्र या ठिकाणी नक्कीच पर या ठिकाणी फलंदाजाला परतावं लागेल कारण चेंडूचा हाईट फॅक्टर हा संदेह फलंदाजाच्या मना मनामध्ये होता आणि पंचानं क्लिअर आहे की हा चेंडू मात्र लिगल डिलिव्हरी आहे फुलटॉसमध्ये मध्ये कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न केला चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क नाही आणि विकेट नंबर दोन मैदानातून बाहेर जाताना एक रंगतदार लढत नमोचकाचा हा सोहळा आपण या ठिकाणी दैतीप्यमान सोहळा या ठिकाणी पाहतोय नमोचषक दोन हजार चोवीस तब्बल दोनशेपेक्षाही पेक्षाही जास्त संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत आणि याड़ अगदी दररोज जर पाहिलं तर क्रिकेटचा थरार मात्र आपल्याला अनुभवायला मिळतोय नमोचषक दोन हजार चोवीस अर्थातच भारतीय जनता पार्टी पुरस्कृत अडिया भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमानानं मान, आयोजित कला क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव अर्थातच नमोचषक दोन हजार चोवीस यावेळेला दिव्यागतीचा चेडू होता दिशा देखील हरपला जातोय पंचामच्या दिशेनं वळता इट्स वाईट बॉल अवांतर चेडूचा इशारा होतोय खर तर सामने जिंकत जिंकत तुम्हाला प्रयत्नशील नेहमी विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करायचं असेल तर मात्र तुम्हाला सर्वोत्तम खेळ मैदानावरती साकारावा लागेल इथे काहीशा कानं खरं खरंतर धीम्या गतीचे चेडू फेकणं ही देखील एक कला आहे आणि ते कला हाताळत असताना मात्र चेंडूवरचं नियंत्रण हे देखील तितकंच महत्वाचं पाहायला मिळतं या ठिकाणी दिशेवरचं नियंत्रण हरवलं गेलं चेडू धीम्या गतीने फेकला गेला होता गोलंदाजाचा विचार केला तर याही वेळेला जोरकस पटका लागावण्याचा मानस अगदी डाब्या एसटीच्या वरून जाणारा चेडू पंच निर्वाळा देत आहेत चेडूची सांगता एव्हरी डॉट बॉल पुट्स प्रेशर ऑन द बॅट्समॅन येणारा प्रत्येक निर्धाव चेडू हा फलंदाजाच्या मानसिकतेवरती आघात करणारा चेडू आपल्याला पाहायला मिळतोय धाबांचा विचार केला अंतिम षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू आहे धाबा धाव मात्र आपण पाहतोय सुधीरजी आमच्यापर्यंत माहिती देत आहेत की धाबा धाव आहे चोवीस धाबा शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे जास्तीत जास्त धावा उभारण्याचा मानस दोनही नवके फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यावेळेला मात्र चेडू मेडल ऑफ द बॅट घेतलाय आणि अक्षरशः बिरकावून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून सीमारेशेच्या पलीकडे चार धावा तर अतिशय सुबदूर संगीत भगवामय वातावरण जय श्रीरामचा जय घोष सर्वत्र आपल्याला पाहायला मिळतो आणि जणू आनंद उत्सव संपूर्ण धावेचा तिचा प्रयत्न होईल का परंतु या अगोदरच्या चेंडूवरती चौकार आलाय त्यानंतर मात्र या दुहेरी स्वरूपाचा धावा संघ जाऊन पोहोचलाय थर्टी तीस धावा धाव फलकावरती थर्टी रन्स ऑन द स्कोर कार्ड इथून एखादा मोठा फटका फलंदाच्या बॅट मधून येणार का यावेळेला पिचिंग पाहिली जाते आहे डावा एस टीला सोडून जाणार आहे चेंडू पंच अवन घोषित करत आहेत खरं खरंतर एक मोठा फटक्याची अपेक्षा असणार आहे धावांचा विचार केला पहिल्या दोन षटकांमध्ये धावांवरती दाव आल्या होत्या एकवीस त्यानंतर दिशाही गोलंदाजी जरूर पाहायला मिळाली परंतु फारसं मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं नाहीये यावेळेस गॅपमध्ये चेंडू ढकालला आहे आणि इथून मात्र गोळीच्या वेगानं चेंडू जातोय सीमारे पार भेटतील धावा चार चौकार अगदी फ्लायटेड चेंडू होता स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकतो क्रिशा खोलीचा खूप चांगला वापर केलाय मनकडी ताकदीचा वापर दोन क्षेत्रक्षकांना भेदून मात्र चेंडू केलाय वन बाऊन सीमारेषेच्या पलीकडे चार धावांसाठी आणि चा दाव चा, या चार धावेनं पहिला सतराचा खेळ होतोय समाप्त धावा धाव फलकावरती आल्यात पस्तीस आणि विजयासाठी लक्ष मात्र उभारलं जात आहे छत्तीस धावांचं घेऊयात एक छोटासा डी जे ब्रेक धन्यवाद आपण पाहतोय व्यासपीठावरती मेजरसाहेब रुपेश कदम फौजी यांचं बाग बागमन होताना आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या समवेत अनेक धडाडीचे युवा कार्यकर्ते देखील आपल्याला पाहायला मिळतात मंचावरती आपण पाहतोय संदीपजी म्हात्रे तदनंतर ते संदीपजी फगत आबासाहेब घुटुगुडे या सर्व मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळते अगदी सकाळच्या सतरापासून आपण पाहतोय मान्यवर या सामन्यांचा मनमुरात आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळतात विशेष कौतुक करेल मी संदीपजी महात्रे यांचं देखील कारण या स्पर्धेसाठी त्यांची मेहनत आज आपण पाहतो अगदी रात्र रात्रंदिवस त्यांची मेहनत आपल्याला पाहायला मिळते आणि आज ही मेहनत कुठेतरी फळाला येताना पाहायला मिळते कारण कुटुंब गर्दी आज दाखवून देते मित्रांनो ही स्पर्धा किती यशस्वी आहे म्हणूनच की आपण पाहत या व्यासपीठावरती अगदी पहिल्या दिवसांपासून साहेबांची दुपारच्या सत्रामध्ये देखील उपस्थिती पाहायला मिळते संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील उपस्थिती पाहायला मिळते रुपयाची कथम आपण पाहतो एक रामप्रेमी कारण आपण पाहतो तब्बल कळंबोलीमध्ये देखील तब्बल एकतीस वर्षानंतर या कळंबोलीमध्ये श्रीरामाचा जीर्णोद्धार प्राणप्रतिष्ठान होणार आहे अगदी उद्या आपण आपल्या देशाला आपल्याला अभिमान वाटेल ही या ठिकाणी आपण आपल्या घराघरामध्ये दिवाळी साजरी होणार आहे कारण प्राणप्रतिष्ठेचा अयोध्यामध्ये तर कार्यक्रम होतोच परंतु कळंबोलीकरांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे कारण मित्रांनो एकोणीसशे त्र्याण्णव साली ज्यावेळेस मंदिर बांधलं तत्नंतर तब्बल एकतीस वर्षानंतर बघा या ठिकाणी व्हॅलेंटर बॉल पुरवायचा आहे पहा एकतीस वर्षानंतर उद्या कळंबोलीमध्ये देखील श्रीरामाचा जीर्णोद्धार प्राणप्रतिष्ठानाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे तर मी कळंबोलीकरांना तमाम कळ कल, कळमोलीकरांना कल, विनंती करतो की आपण सर्वांनी बहुसंख्येने या ठिकाणी तिथे उपस्थित राहायचं आहे कारण एक हिंदू म्हणून आपण या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवायची आहे हेच आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सांगूया तर नाव टू बॅक टू क्रिकेट पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट बॉक्समध्ये तर धन्यवाद चिकू धाव या ठिकाणी पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला एकूण धावा धावफलकावरती आल्या आहेत पस्तीस विजयासाठी छत्तीस धावांचं आहे प्रत्येषटक बाराच्या सरासरीनं इथे मात्र धावगतीचा पाठलाग करायचा आहे आणि या धावगतीचा कशा पद्धतीनं पाठलाग केला जाणार खरंतर एक सुसज्ज एक भौगोलिकदृष्ट्या मोठं मैदान आणि या मैदानावरती चौकार षटकार जरी येत नसले तरी मात्र मोठमोठ्या धावा या सातत्यानं धावफलकावरती उभारल्या जातात हा इतिहास राहिला या मैदानाचा पंचांचा ग्रीन सिग्नल ऑल सेट फॉदर रनचेस सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये होते दाखल आणि गोलंदाजीच्या बहुल्यावरती मात्र आपण पाहतोय आपल्या वैयक्तिक स्पेल मधील पहिला आणि सांख्यिक पहिलं षटक घेऊन गोलंदाज योगेश पहिला चेंडू बॅग ऑन टार्गेट बाद

अगदर अक्षरशः त्रिपणाची बाद केले फलंदाजाला अगदी काही समजेल त्या अगोदर मात्र चेंडू बेल्स डिसलॉज करून विकेट विकेट या ठिकाणी फर्निचर डिस्ट्रॉय करतोय अप्रतिम गोलंदाजी बँक ऑन टॉर टार्गेट गोलंदाजी विकेट टू विकेट गोलंदाजी ज्यावेळेला तुम्ही करताना त्यावेळेला या प्रकारचा रिवॉर्ड तुम्हाला मिळतं गोलंदाज योगेश पुन्हा एकदा सज्ज तर या मैदानावरती या स्पर्धेची सुरुवात योगेशनं केली होती आणि तो योगेश होता ठाणे रायगड सामन्यामध्ये ठाणे संघाचा योगेश यावेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर खांद्यांचा वापर उसळी पाहायला मिळते आहे स्पॉट स्पॉटवरून चेंडूला उसळी दिली जाते आहे आणि फलंदाजाच्या काही लक्षात येईल त्या अगोदर मात्र चेंडू जाऊन विसावलाय एस टी रक्षकाच्या हातामध्ये अठरा चेंडू छत्तीस धावांचं समीकरण होतं सतरा चेंडू छत्तीस धावांचं समीकरण होतं आणि आता मात्र उरतंय हे समीकरण येणार आहे सोळा चेंडू आणि छत्तीस धावांची गरज यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता पॅड लाइनवरती चेंडू केला गेला आहे थोडंसं जर पाहिलं तर शरीराच्या दिशेनं चेडूचा मारा केलाय एक धाव कम्प्लीट दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न क्षेत्रक्षक दूरवरून येणार तोपर्यंत मात्र दोन धावा दो धावफलकावरती अंकित केल्या जातात धाव संख्येचा श्री गणेश होतोय पहिला फलंदाज गमावला गेला सामन्याच्या पहिल्या चेंडूवर आणि तिथून मात्र तब्बल तीन चेंडू लागले तीन चेंडू वाट पहावी लागली आणि त्यानंतर मात्र सांघिक धावसंख्येचं सा खातं खुलं झालंय इक्वेशन जर पाहिलं तर येणारे अजूनही पंधरा चेडू शिल्लक आणि चौतीस धावांची गरज पंधरा चेंडू चौतीस धावा हे विजयाचं समीकरण गोलंदाज योगेश विकेट टू विकेट गोलंदाजी करणं यावेळेला मात्र खांद्यांचा वापर पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे या विकेटचा खूप चांगला अभ्यास योगेशनं केला आहे त्याला माहीत आहे की कोणत्या स्पॉटवरती चेंडू पिच केल्यानंतर तिथून अतिरिक्त उसळी मिळते आहे कधी गुडलेन स्पॉट कधी ऑफ गुडलॅन स्पॉट कधी हाफ ट्रॅकर या प्रकारच्या गोलंदाजीचा सा सातत्यपूर्ण मारा या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते याचा गोलंदाज तुम्हाला चेडूची पिचिंग कुठे असायला पाहिजे हे माहीत असणं गरजेचं आहे यावेळेला वाईड यॉर्कचा वापर केला आहे अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून चेडू दूर ठेवण्याचा प्रयत्न अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते योगेशने ओळखलं की धावा धाव फलकावरती मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत आणि आपल्याला फक्त आणि फक्त या धावा डिफेंड करायच्या आहेत अशा प्रकारची गोलंदाजी हे तुमच्या संघाला एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जाते आणि तीच गोलंदाजी योगेश मात्र मैदानावर करत असताना या ठिकाणी निर्धाव चेंडूंची संख्या जास्त तितका दबाव हा प्रतिस्पर्धी संघावरती जास्त एकेरी एक स्वरूपाची धाव मात्र धाव फलकावरती आले षटक समाप्तीची घोषणा या ठिकाणी होते पहिल्या षटकाचा वाजवीक हे संपला आहे धावा धावफलकावरती आल्यात त्या फक्त आणि फक्त प्रत्युत्तर दाखल तीन धावा अजूनही येणारे बारा चेंडू शिल्लक तेहतीस धावांची गरज बारा चेंडू तेहतीस धावा खरं तर आक्रमण करावं लागेल हल्लाबोल करावा लागेल इथून जर तुम्हाला सामन्यामध्ये चिरकाव करायचा असेल तर मात्र या षटकाला तुम्हाला मोठा करावा लागेल गोलंदाज सज्ज होतोय या ठिकाणी जर आपण पाहिलं तर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात रतेश पाटील आणखीन एक युवा गोलंदाज पाटीलचा जर आपण विचार केला तर मेडन ओव्हर आणि विकेट हॅट्रिक या गोलंदाजानं आपल्या षटकामध्ये पण मेडन विकेट हॅट्रिक कमालीची गोलंदाजी मागील सामन्याचा आय थिंक प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराचा देखील मानकरी ठरला होता तोच खेळाडू रतेश मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतो एक युवा गोलंदाज आणि या युवा गोलंदाजावरती दर्शवला गेलेला विश्वास खरंतर बारा चेंडू ते एकतीस जावांची गरज आहे आउट ऑफ द बॉक्स जाऊन तुम्हाला खेळ मैदानावरती साकारावा लागेल हे विकेट तुम्हाला मदतगार तेव्हाच असेल ज्यावेळेला तुमचे प्रयत्न हे मैदानावर जी असतील इथे फुलर लेनचा चेंडू होता अगदी यॉर्क लेंथचा ले ले। ले। हा चेंडू पाहायला मिळाला आहे विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडूचा मारा केला आहे खोलावरती हा चेंडू टाकला आहे आणि तिथून मात्र फलंदाजाला केलं आहे निरुत्तर खरंचित बॅटीचा इनसाइड एज घेऊन चेंडू गेला एस टी रक्षकापर्यंत तोपर्यंत मात्र सिंगल या ठिकाणी धावफलकावरती पाहायला मिळाली एडारे अकरा चेंडू शिल्लक आहेत बत्तीस धावांची गरज चेंडू आणि धावांमध्ये एकवीसचं अंतर आणि एकवीसचं अंतर जर कापायचं असेल तर मात्र हवाई सफर हा चेंडूला करावीच लागेल यावेळेला स्विंग या मिस पद्धतीचा चेंडू ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न खरं तर प्रयत्न मैदानावरती केला जात आहेत परंतु या प्रयत्नांना यश मिळणं ही वेगळी गोष्ट आहे आणि प्रयत्न मैदानावरती करणं ही वेगळी गोष्ट आहे इथे मात्र गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल फलंदाजाच्या रीचपासून चेडू दूर ठेवले जातात एक्झॅक्टली चेडूची पिचिंग कुठे असायला पाहिजे याचा पुरेपूर जाणीव प्रत्येक गोलंदाजाला आणि अगदी त्या प्रकारची गोलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते याही वेळेला जर आपण पाहिलं तर शॉर्ट ऑफ गुडलेन स्पॉटवरती चेडू पिच केला जातो आहे फलंदाजांना निरुत्तर करणारी ही गोलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते कमालीचा स्पेल हाताळला जातो आहे रतेश गोलंदाज पुन्हा एकदा आयबेंडकडनं सज्ज होतोय येणाऱ्या प्रत्येक निर्धाव चेंडून सामना मात्र दुरावला जातोय नऊ चेंडू बत्तीस जावांची चे गरज याही वेळेला मिस या प्रकारचा खेळ मैदानावरती खर तर हतबल निराश हताश फलंदाज मैदानावरती मात्र कोणत्याही प्रकारे अपेक्षित यश संपादित करू शकत नाहीये थोडासा मी म्हणेन की या ठिकाणी मानसिक आधार दिला जातोय वार्तालाप केले जाते बातचीत केली जाते आणि तिथून मात्र याचा काही परिणाम मैदानावरती पाहायला मिळेल का अजूनही इक्वेशन पाहिलं तर येणारे आठ चेंडू शिल्लक आहेत आणि बत्तीस धावांची गरज यावे जोरकस फटका लगावला गेलाय परंतु चेंडू बऱ्याच कालावधी हवेमध्ये क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न जिकरीचे राहिलेत मात्र चेंडू आबा बाहेर यावेळेस वेळेस येतो आहे बॅकवर्ड सीमा सीमारेषेच्या पलीकडे चौका मागील सामना जर अठरा चेडू पंचवीस धावा डिपेंड केला जाऊ शकतात तर अठरा चेंडू छत्तीस धावा का नाही हा आत्मविश्वास मात्र प्रत्येक गोलंदाजाच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाला आणि सामना मात्र येऊन ठेपला तो सात चेंडू अठ्ठावीस धावा इथून मोठा फटका फलंदाजाच्या बॅटमधून येणार का बॅट जरूर घुमावली गेली परंतु चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क होत नाहीये डॉट बॉलची होते समाप्ती षटक समाप्त आहे दुसरं आणि दोन षटकांच्या समाप्ती अखेर धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत आठ धावा शेवटचे सहा चेंडू शिल्लक आहेत आणि अठ्ठावीस धाबांची गरज सिक्स बॉल ट्वेंटी एट रन्स मघाशी सहा चेंडू बावीस धाबा हे इक्वेशन होतं आता सहा चेंडू अठ्ठावीस धाबा हे इक्वेशन आहे हे इक्वेशन मैदानावरती पार केलं जाणार का शेवटचा गोलंदाज या ठिकाणी सज्ज होता आणि या गोलंदाजावरती मात्र आक्रमण केला जाणार का अंतिम षटक घेऊन सामन्याचं भवितव्य सोपवलं गेलंय गोलंदाज आहे राकेश मैदानाच्या आतमध्ये राकेश कत्करीच्या खाद्यांवरती मात्र धुरा दिली गेली आहे शेवटचा षटक हाताळण्याची यावेळेला जोरकस फटका टायमिंग प्रॉपर नाहीये डीपमध्ये प्रोटेक्शन देखील पाहायला मिळते सिंगल या ठिकाणी धाव फलकावरती अंकित केली जाते पुन्हा एकदा तोच फलंदाज जो सातत्यानं प्रयत्नशील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला परंतु दुर्दैवानं चेंडूवाडी बॅटचा अपेक्षित संपर्क होऊ शकला नाहीये एक चौकार जरूर या फलंदाजच्या बॅटमधून आला तो फलंदाज म्हणजे यावेळेस स्ट्रायकिंग एंडला आहे फलंदाज आहे प्रथम बोपी यावेळेला धीम्या गतीचा चेडू होता अगदी पाहिलं फलंदाज जागा बनवत इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा मानस आहे इथे धीम्या गतीचा चेडू फेकला आणि अगदी योग्य एंड निवडला गेला स्ट्रायकिंग एंडला चेडूची फेकी केली आणि तिथून मात्र प्रथमला माघारी परतावा लागत विकेट नंबर दुसरा मैदानाच्या बाहेर नक्कीच या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर आज गोलंदाजांचा बोलबाला आपल्याला विकेटवरती पाहायला मिळालाय विकेटची जी परिस्थिती आपण पाहतोय या विकेटवरती ड्यू फॅक्टर सकाळच्या सत्रामध्ये सर्वाधिक महत्त्वाचा ठरला दुपारच्या सत्र जे गोलंदाजांसाठी कर्दन काळ समजला जातो याही सत्रामध्ये गोलंदाजानं नियंत्रित गोलंदाजी पाहिली आणि ॲज युजली संध्याकाळच्या सत्रामध्ये जिथे गोलंदाज नेहमीच आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळालं आणि ती धारदार गोलंदाजी मात्र या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली प्रथम बाद झाला आहे स्वरूपामध्ये आणखीन एक सांघिक यश मिळालं आहे तर दोनही फलंदाज धावबाच्या स्वरूपामध्ये बाद झाले आहेत आणि त्यातल्या त्यात एक फलंदाज जो पहिला बाद झाला आपण पाहिला फ्री हिटचा चेंडू होता आणि नोबलच्या चे चेडू मात्र तो फलंदाज बाद झाला होता सामना हळूहळू दुरावताना आपल्याला पाहायला मिळतोय डावकरे आता जर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये परंतु वेळ पिवळे निघून गेले आहे सामन्याचं इक्वेशन जर आपण पाहिलं तर या षटकातील दोन चेंडू झालेत म्हणजे शेवटचे चार चेंडू शिल्लक आणि सव्वीस दाबांची गरज पहा सामना सुरू आहे प्रेक्षकाला बाहेर घ्या जे प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये त्यांना बाहेर घ्या प्लीज इंजरीचे चान्सेस जास्त आहेत खेळाडूंना आणि त्याचबरोबर प्रेक्षकांना देखील सामना सुरू असताना प्रेक्षकांना आम्ही निवेदन करतो विनंती करतो की कोणी सामना सुरू असताना मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका यावेळेला लेनचा चेडू होता वाईट यॉर्क करण्याचा प्रयत्न अक्षरशः खडून काढलाय चेडू सिंगल का आली आहे दुसऱ्या धाबेसाठीचा प्रयत्न पुन्हा एकदा आणखीन एक विकेट इथे मिळणार का खरं तर चेडूची फेकी थेट होडा अपेक्षित होतं थोडासा वाईट थ्रो आला दैव बलवत्तर ठरला धावा झाल्या दोन परंतु दोन धाव्यांना फारसा फरक पडणार नाहीये हे मात्र क्षेत्रक्षण करणाऱ्या संघानं आहे आणि इक्वेशनचा जर विचार केला तर अजूनही शेवटचे चे तीन चेंडू शिल्लक आणि चोवीस धावांची गरज तीन चेंडू चोवीस धावा चोवीस धावा तीन चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये यावेळेला मात्र जोरकस फटका लागावलाय गॅपमध्ये देखील चेंडू पाहायला मिळतोय आणि चेंडू जातोय वन बाउन्स एंडू चार धावांसाठी चौकार तर आणखीन एक आत्मविश्वासपूर्ण फटका खरं तर या फटक्यांची गरज सुरुवातीच्या पहिल्या दोन षटकांमध्ये सर्वाधिक होती वेळ निघून गेला आणि त्यानंतर आलेला हा मात्र मात्र कमी करणारा असेल पराभव येणार नाही यावेळेला देखील मिडल ऑफ द बॅट चेटू घेतलाय क्षेत्ररक्षक चेटू जज करतायत मात्र चेटू अबा बाहेर जाता जाता का होईना परंतु इथे मात्र आक्रमक खेळ मैदानावरती दाखवला जातोय हेड्स आउट ऑफ दार्क सर आमदार थँक्यू डी जे तर या ठिकाणी मात्र षटकार आलाय कुठेतरी शेवटच्या षटकामध्ये आपल्याला प्रतिकारक शक्ती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते खरं तर ही प्रतिकारशक्ती सुरुवातीला होणं गरजेचं होतं याही वेळेला चेंडू उडवलाय दोन भेदून चेंडू मात्र जातोय सी थोडस थांबवते कारण व्यासपीठावरती आपण पाहतोय दोन्ही संघनायक आहेत जी पंधरा तारखेची पेंटिंग मॅच आहे त्या मॅचला सेकंड राऊंड आपण या ठिकाणी खेळवणार